पर्स दुकान फोडून चोरट्यांनी पर्स सहित 1 लाख रुपयांचा माल चोरून नेलाय. उस्मानपुरा भागातील चौकात पंकज सुभाष वाडकर यांचं पर्स विक्रीचं सागर लगेच्या नावाचं दुकान आहे. या दुकानाचं शटर तोडून चोरट्यांनी सुमारे 1,20,000 रुपयांचं सामान लंबास केलं. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास सागर लगेज या दुकानाच्या शेजारी असलेल्या डायमंड स्पोकन या ठिकाणी राहणाऱ्या सोमनाथ या इसमानं दुकानाचं शटर उघडं असल्याचं पाहून दुकान मालक वाडकर यांना याबाबत माहिती दिली व वाडकर हे तात्काळ दुकानात आले. दुकानाची पाहणी केल्यानंतर दुकानातील कपाटाच्या काचा फोडून चोरट्यानं 1,700 रुपये किमतीच्या असलेल्या 60 पर्सेस गळ्यातील 18 ते 20,000 रुपये रोख असे सुमारे 1,20,000 रुपयाचा माल चोरीला गेल्याचं त्यांना समजलं. याबाबत उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.